न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. गेल्या 2 वर्षानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी सातपूर गावात 12 गाड्या जत्रा भरणार असल्यानं सातपूरकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त विजय खरात तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी गर्दीचे नियोजन तसेच जत्रेत कुठलेही अनुचित प्रकार घडू नये आणि यात्रा व्यवस्थितरित्या पार पाडावी यासाठी संयुक्तरित्या पाहणी दौरा केलाय. गुढीपाडव्याला सातपूर जन्मोत्सव समिती मार्फतची यात्रा होणार आहे. त्याला माननीय पोलीस आयुक्तांची परवानगी मिळालेली आहे आणि त्या यात्रेमध्ये पुस्तकाचा कार्यक्रम असतो, शिवाय 12 गाड्या उठण्याचा कार्यक्रम असतो आणि हा 12 गाड्या उठण्याचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे गर्दीचं नियोजन करते यात्रे कोणते अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी आज आम्ही इथे पाहणी करायला आलो आहे. सोबत माझ्या सगळे यात्रोत्सव समितीचे अधिकारी देखील आहेत आणि मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील आहेत. त्या दृष्टीने कोणते अनुचित प्रकार घडू नये आणि यात्रा व्यवस्थितरित्या पार पाडावी या दृष्टीने आजचा दौरा करायला पाहणी कार्यक्रम केला. यावेळी सातपूर गावातून पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी पाहणी करत सातपूर यात्रा उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. याप्रसंगी सातपूर 12 गाड्या जत्रा उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण घाटोळ, सातपूर मनपाचे अधिकारी आणि यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी आणि सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमेश खरातसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, सातपूर.